नमस्कार, मी श्रेयस पांडे, महाराष्ट्र न्यूज 7 टॉप 10 न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करतो। बघूया 10 महत्त्वाच्या बातम्या। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यात सध्या सुरू असणाऱ्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं। विरोधकांवर बोलताना टोलेबाजी देखील केली। यावेळी बोलताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना देखील सुनावले। जगात आमचा पक्ष मोठा आहे असे भाजपवाले एकीकडे सांगतात आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष महिलांबद्दल पुण्यात अपशब्द वापरतात। आम्ही ग्रामीण भागातून आलो आहो, आम्हालाही बरेच काही बोलता येतं। भची भाषा आम्ही सुरू केली तर पळून जाण्याची वेळ येईल, पण आम्ही त्या रस्त्यावर जाणार नाही असं अजित पवार म्हणाले। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 2 दिवसीय साखर परिषदेचे उद्घाटन झाले। यावेळी शरद पवार यांनी म्हटलं की यावर्षी देशात साखरेचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे, पण यात आनंद न मानता पुढील आव्हानाचा सामना करण्यासाठी तयारी करावी आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यावर्षीपेक्षा पुढील वर्षी ऊसाचे लागवड क्षेत्र आणखी वाढेल, त्यामुळे ऊसाच्या तोडणीचे नियोजन लागवडपासून करावे लागेल असं पवार म्हणाले। येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री हा आपलाच असेल असं विधान धनंजय मुंडे यांनी केलं आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील शेतकरी मेळाव्याच्या सभेत हे विधान केलं आहे। धनंजय मुंडेच्या या विधानाने आता चर्चांना उधाण आलेलं आहे। रेल्वेने प्रवास करताना यापुढे सोबत किती सामान बाळगायचं याची मर्यादा लक्षात ठेवावी लागणार आहे। आतापर्यंत रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर सामानाचा कुठलाही मर्यादा लावली नाही, त्यामुळे आता मोदी सरकारनं यावत नवं धोरण आखलं आहे आणि विमानाप्रमाणेच आता रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांनाही ठरलेल्या मर्यादेपर्यंतच मोफत सामान देता येणार आहे। अतिरिक्त सामानासाठी वेगळा दर आकारला जाणार असून मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांवर भरभक्कम दंड भरावा लागणार आहे। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये लढत निश्चित झाली आहे। आता शुक्रवारी 7 उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे 2 दशकानंतर राज्यात राज्यसभेसाठी आता निवडणुका घेण्यात येणार आहे आणि यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीचे 4 आणि भाजपचे 3 उमेदवार आहेत। हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर मर्सडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपींमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। इतर आरोपींमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश असल्याचं खळबळजनक माहिती समोर आलेली आहे। आता या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, पोलिसांकडून मात्र पुढील तपास सुरू आहे। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून जनता त्रस्त असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल डिझेल संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे। गडकरी यांनी पुण्यातील साखर परिषदेत बोलताना म्हटलं की पेट्रोल डिझेल संपणार, त्याची जागा आता ग्रीन हायड्रोजन घेणार आहे। पाणी आणि बायोमासपासून ग्रीन हायड्रोजन तयार होतो। प्रत्येक साखर कारखान्यात ग्रीन हायड्रोजन तयार झाला तर साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पादन मिळेल असं गडकरी यांनी माहिती दिली। राज्यात उष्णतेनं हैराण केलेलं आहे, अशातच पावसाची वाट पाहणाऱ्यांना आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे, त्यामुळं तब्बल 3 दिवसापासून मान्सून कर्नाटकमधील कारवारमध्येच रेंगाळला आहे। या दरम्यान राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह इतर अनेक भागात तापमान सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यात कोरोनाच्या संसर्गात मोठी घट झाली आहे। गेल्या 24 तासात 3,962 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली। शुक्रवारी दिवसभरात 26 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला। त्याआधीच्या दिवशी 4,041 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती, तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला। तब्बल 100 दिवसापासून सुरू असणाऱ्या रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धाचा भारतासह संपूर्ण जगावर मोठा परिणाम झाला आहे। या युद्धामुळे कच्च्या तेलासह सर्वच वस्तूंच्या किमती भडकल्या। युद्धामुळे युक्रेनमधून होणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्यात व्यत्यय असल्यानं गव्हासह सूर्यफूल तेलाच्या किमती गगनाला भिडू लागल्या। महागाई वाढल्यानं मागणीवर परिणाम होत असल्याचं दिसून आलं, त्यामुळे शेअर बाजारातही मोठी उलतपालट पाहायला मिळाली। या काळात विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून विक्रमी आपला गुंतवणूक मागे घेतल्याने लाखो कोटींचं नुकसान झालं। सर्वे झालेल्या इथे थांबण्याची। पुढील बातम्यांसाठी व ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।